नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेलिंग बनवायला शिका या भागामध्ये आपलं स्वागत आहे. स्पेलिंग बनवण्याच्या या भागाला तुमच्याकडून खूप प्रतिसाद मिळतो आहे आणि सगळ्यांनाच स्पेलिंग बनवण्याच्या ट्रिक्स आहेत त्या आवडत आहेत. आज आपण काय घेणार आहोत तर ई हा आवाज जेव्हा स्पेलिंगमध्ये तुम्ही ऐकाल, खरं तर इंग्रजीमध्ये ना ई आवाजाला बरेच स्वर आहेत, पण आज मी मेनली लाँग साऊंड घेतलेत. जसं आपल्या मराठीमध्ये ई आणि ई असे दोन स्वर असतात, एक ह्रस्व स्वर आणि एक दीर्घ स्वर, तसे इंग्रजीमध्ये सुद्धा आहे, पण आज मी दीर्घ स्वर घेतला आहे, लाँग साऊंड घेतला आहे, ज्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये जनरली डबल ई किंवा ई ए ह्या दोन स्वरांचा वापर करायचा आहे. असं तुम्हाला दिसेल इथे सगळीकडे, किप, बीच, क्लीन, सीट, फिल, ब्लीड, क्रीम, लिप, स्पीक, शेवटचा शब्द तुमच्यासाठी आहे, पण अर्थात तो शेवटीच लिहायचा. कॉमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर द्यायचं, पण त्याच्या अगोदर याच्यातले किती शब्द तुमचे बरोबर येत आहेत ते बघा. सो आत्ता बघा, कीप शब्द तुम्ही कसा लिहिताय. ओके, युअर टाईम स्टार्ट नाव. तुमच्याकडे वही असेल तर वही, डोकं असेल तर डोक्यामध्येच तयार करा कीप स्पेलिंग. व्हेरी गुड. सो तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत, कीप कीप. सो मला सांगा, विच वन इज राईट? येस, कीप ही स्पेलिंग चुकीची आहे. सो तुम्ही जर ही स्पेलिंग तयार केली असेल तर रॉंग आहे. दोघांचा उच्चार कीपच होत असेल तरीसुद्धा ही स्पेलिंग बरोबर आहे. लक्षात आलं का? आता तुम्ही ह्या गोष्टी हळूहळू समजून घेऊ शकता की केच्या जोडीला ई ए कधी येत नाही. सो असं तुम्ही समजून घेऊ शकता. जरी ह्याला कुठला खास रूल जरी नसला सांगण्यासारखा, तरी बघून बघून तुम्हाला हळूहळू समजायला लागतं की ए वापरायचं की डबल ई. बीच, बीच म्हणजे किनारा, सगळ्यांना माहिती आहे. सो तुम्हाला बीचची स्पेलिंग काय वाटते? बीच बीच. व्हेरी गुड, आय होप तुम्ही बरोबर चूज केलेली असेल बीच. हे चुकीचं आहे. आता तुमच्यातल्या अनेकजण म्हणतील, सर आम्हाला लक्षात आलं कारण मी कुठेतरी ही वाचली होती, आम्हाला ते व्हिज्युअलाइज झालं. तर हेच तर करायचं आहे. तुम्ही जेव्हा रीडिंग करता ना, त्यावेळी तुम्ही शब्द वाचता, पण त्या बीच स्पेलिंगमध्ये डबल ई आहे की ई आहे हे स्वतःला सांगणं महत्त्वाचं आहे. ह्यालाच व्हिज्युअलायझेशन म्हणतात. जेव्हा तुम्हाला ते स्पेलिंग लिहायची वेळ येते, तुमचं हे जे कन्फ्युजन असतं ते दूर होतं. जर फक्त तुम्ही एखादा शब्द वाचलात आणि सोडून दिलात तर मात्र स्पेलिंग मिस्टेक होत राहते. क्लीन, आता क्लीन स्पेलिंग, क्लीनमध्ये ब्लेंड लेटर आहे, सो हकलं आहे, बरोबर. सो तुम्हाला डबल ई एन किंवा ई एन काय वाटतंय? व्हेरी गुड, क्लीन ही स्पेलिंग चुकीची आहे. सो पुन्हा तेच की तुम्ही बरोबर चूज करताय कारण तुम्ही तो शब्द वाचलाय. तुम्ही म्हणा, सर कधी वाचलंच नसेल आणि फर्स्ट टाईम आम्हाला स्पेलिंग लिहायची असेल तर? तर लक्षात घ्या, तिथे चूक होऊ शकते. त्याच्यासाठी मग चूक झाली इट्स ओके, नेक्स्ट टाईम ती चूक होणार नाही. सो हेच करत राहायचं आहे आपल्याला की चुकायचं आहे आणि सुधारायचं आहे. सीड, सीड म्हणजे बी. सो सीड स्पेलिंग तुम्ही अशी लिहू शकता, अशीही लिहू शकता. येस, आय एम शुअर तुम्ही बरोबर ओळखलेली आहे. येस, सीड ही स्पेलिंग चुकीची आहे. फील, फील शब्द तुम्ही कसा लिहिताय? काय वाटतं, कोणती स्पेलिंग बरोबर आहे? व्हेरी गुड, फील ही स्पेलिंग चुकीची आहे. फील म्हणजे वाटणे. ब्लीड, ब्लीड म्हणजे रक्त वाहणे. ब्लड म्हणजे रक्त, नाऊन आहे, आणि त्याचं ब्लीड हे व्हर्ब आहे. सो ब्लीडची स्पेलिंग तुम्ही काय लिहिता? ब्लीड की ब्लीड? येस, ब्लीड. सो ज्यांनी ज्यांनी कुठे ना कुठे शब्द वाचला आहे ते व्हिज्युअलाइज करू शकतील. आणि समजा तुम्ही वाचलं नसेल तर आता काय, बघा हे तुम्ही शब्द झाले की नाही, की तुम्ही पुन्हा हाच व्हिडिओ जर पाहिलात आणि मी तुम्हाला सांगितलं आता हे की हे, तर तुम्ही ऑलरेडी व्हिज्युअलाइज करू शकता की येस ही स्पेलिंग आहे.
सो हीच तर गंमत आहे की स्पेलिंगला समजून घ्या. लक्षात आलं, म्हणजे स्पेलिंग तुमच्या आवडीच्या होतील, तुम्हाला समजायला लागतील. क्रीम, यु नो आईस्क्रीम, क्रीम असते. सो क्रीम, क्रीममध्ये सुद्धा ब्लेंड लेटर आहे सी आर. आता क्रीमच्या जोडीला तुम्हाला असंही लिहू शकता क्रीम आणि असंही लिहू शकता. सो कोणती स्पेलिंग तुमच्या डोक्यामध्ये आहे क्रीमची? का क्रीमच डोक्यात आहे, आईस्क्रीमच डोक्यात आहे? ओके, क्रीम ही स्पेलिंग बरोबर आहे. सो ई ए लिहायचं आहे. लिप, लिप म्हणजे उडी मारणे, जम्प, लाईक जम्प. सो आता लिप स्पेलिंग तुम्ही कशी लिहिताय? हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे. सो तुम्ही याच्यातली कोणती स्पेलिंग लिहिणार आहात? व्हेरी गुड, आय होप तुम्ही ही स्पेलिंग चूज केलेली आहे, लिप. स्पीक, स्पीक म्हणजे बोलणे. स्प, स्प पुन्हा ब्लेंड लेटर आहे, स्प. स्पीक तुम्हाला असंही लिहिता येईल, तुम्हाला असेही लिहिता येईल. सो कोणती स्पेलिंग तुम्हाला बरोबर वाटते? येस, स्पीक. सो याच्यामध्ये ना तुम्ही सतत त्या स्पेलिंग बघणं गरजेचं आहे. त्याचवेळी तुम्हाला डबल ई आणि ई एमधला फरक समजायला लागेल स्पेलिंगमध्ये. आता मी तुमच्यासाठी एक स्पेलिंग लिहिलेली आहे, शब्द दिला आहे ॲक्च्युली. वीड, वीड म्हणजे गवत. सो गवतला वीड म्हणतात. तर हा वीड हा शब्द तुम्ही कसं लिहू शकताय हे कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. आणि येस, स्पेलिंग बनवण्याची ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर तर कराच, सबस्क्राईब तर करालच. पण त्याच्याबरोबर तुम्ही फक्त हे व्हिडिओज बघू नका, तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हे व्हिडिओज आहेत ते शेअर करा. म्हणजे जेणेकरून बऱ्याच लोकांपर्यंत हे आपले व्हिडिओज पोहोचतील ज्यांना इंग्रजीची ॲक्च्युली गरज आहे. धन्यवाद.